आता तुम्हाला ज्यावेळी सिलेक्शन होईल त्याच वेळी WCD डिपार्टमेंट कळेल. पण यापुढे ज्यावेळी MPSC निघेल त्यावेळी इतर डिपार्टमेंटच्या तुलनेने WCDला निश्चितच चांगल्या संधी राहतील. एक तर अफसरांच्या पण संधी राहतील, तसेच प्रमोशनच्या पण संधी फार मोठ्या प्रमाणात राहतील तुलनेने. आता माझा जर विचार केला तर माझ्या बॅचचे जलसंपदामध्ये जे लोक आहेत ते अजून काही SC लेवलला आहेत, तर मी चीफ इंजिनियर लेवलला फार लवकर झालो. कारण मी थोडासा धाडसी निर्णय त्यावेळी घेतला की मी माझा ऑप्शन जलसंपदा सोडून मी जलसंधारणला दिला. तसेच आता जे एक्झिक्युटिव्ह लेवलचे जे आमचे कॅडर आहे किंवा SC लेवलचे जे कॅडर आहे त्या कॅडरला सुद्धा प्रचंड फायदा झालेला आहे. म्हणजे जलसंपदा लोक अजून एक्झिक्युटिव्ह लेवल असतील तोपर्यंत आमचे लोक SC झाले. या संधी फार मोठ्या प्रमाणात आहेत कारण नवीन डिपार्टमेंट आहे. सद्यस्थितीत तरी WCDला प्रमोशनच्या संधी फार मोठ्या प्रमाणात आहेत, काम करण्याच्या संधी आहेत आणि नवीन लोकांची आम्हाला आवश्यकता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी WCD प्रेफरन्स द्यावा आणि आमच्या डिपार्टमेंटला यावं असे मी या निमित्तानं सर्वांना विनंती करेन आणि आवाहन करेन.